गुजरातला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे महाराष्ट्रात वळविणारा राज्यातील पहिला देवसानी मांजरपाडा प्रकल्प पूर्ण झाला असून आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन उत्साहात पार पडले. 10.16 किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी महाराष्ट्रात आणले आहे. वर्षानुवर्ष दुष्काळामध्ये असलेल्या येवला व चांदवडसह दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी या प्रकल्पामुळे जलसंजीवनी मिळणार आहे. गुजरातमध्ये समुद्रामध्ये वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात पूर्वेकडे वळवणारी ही राज्यातील पहिली योजना आहे. मांजरपाडा वळण योजनेअंतर्गत देवसाने गावच्या खालील बाजूस पाणी अडून सदरचे पाणी बोगद्याद्वारे प्रवाही पद्धतीने गोदावरी खोऱ्यातील पुणेगाव धरणाच्या वरील बाजूस पुनंदा नदीत सोडण्यात आले आहे. सदर योजनेद्वारे 606 दशलक्ष घनफूट पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त स्थानिक वापरासाठी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. या योजनेची किंमत 328.45 कोटी इतकी आहे. यावेळी आमदार नरहरी झिरवा, आमदार पंकज भुजबळ, श्रीराम शेटे, समीर भुजबळ, दिलीप बनकर, दिलीप खैरे आदींसह दिंडोरी, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड तालुक्यातील शेतकरी हजारोंच्या संख्येने भर पावसात उपस्थित होते. या व्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यातील दमणगंगा तसेच नारपार खोऱ्याच्या पांडोट क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेले पाणी नदीजोड प्रकल्पांद्वारे पूर्वेकडे अतितुटीच्या गिरणा व गोदावरी या खोऱ्यामध्ये वळविल्या जावे यासाठी भुजबळांचा संघर्ष सुरू आहे. दमणगंगा व नारपार खोऱ्याच्या पांडव क्षेत्रातील महाराष्ट्राच्या हद्दीतील संपूर्ण पाण्यावर महाराष्ट्राचा हक्क अबाधित राहावा व ते पाणी गुजरातमध्ये जाऊ न देता महाराष्ट्रात वळवावे यासाठी भुजबळांचे प्रयत्न सुरू आहेत. भगवान पगारे, महावस न्यूज, नाशिक. पुढे जात आहे. दोन बोगद्यातून एक बोगदा अगोदर आहे, नंतर पुढचा पर्यंत चाली आहे, पण बोगदा आहे तो 10 किलोमीटरचा. आता मी अधिक सांगत नाही, जेवढं पाऊस येईल तेवढं जे पाणी वाढेल. मी जास्त भाषण ठेवत नाहीये. माझ्याबरोबर सुरुवातीला आम्ही तिथे जे पाहायला आलो होतो ती जागा शाळेला मी होतो त्या आणि तिथे मला सांगण्यात आयडिया देण्यात आली. त्यावेळेला या जागेचं पाणी करण्यासाठी मी निर्मळ साहेब, शेटे साहेब आणि असे गोष्टी पाठवून आलो. तुम्ही पहिल्यांदा शेटे साहेबांना विनंती करतो की त्यांनी 5 मिनिटं आपल्या शुभेच्छा द्याव्यात आणि आम्ही सगळेच आपले जे आहोत ऋणी आहोत की आपण सगळ्यांनी जे आहे या